वसई मध्ये एका भरधाव येणाऱ्या डंपरने डिव्हायडरला धडक देत इलेक्ट्रिक स्ट्रीट पोल आणि सीसीटीव्हीचे नुकसान केलंय. पालिका आणि पोलीस प्रशासनाचं त्यामुळे लाखोंचं नुकसान झालं आहे. भर दुपारच्या वेळी डंपर चालक भरधाव वेगानं गाडी हाकत असल्यानं हा अपघात झाल्याचं स्थानिक नागरिक सांगत आहेत. वसई विरारच्या रस्त्यावर चालणारे काही डंपर चालक किती बेफिकिरी आणि धोकादायक रीतीने वाहने हाकत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यातच काल दुपारी वसईच्या बाभोळा पोलीस चौकीसमोरील दुपारी 2:15 सुमारास एका भरधाव येणाऱ्या डंपर चालकानं थेट रस्त्याच्या डिव्हायडरलाच धडक देत पालिकेचे इलेक्ट्रिक स्ट्रीट पोल आणि डिव्हायडर तसेच पोलिसांचं सीसीटीव्हीचं नुकसान केलं आहे. जवळपास 1,00,000 रुपयांचं नुकसान झालं आहे. वसई पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वसई विरारच्या रस्त्यावर चालणाऱ्या अशा डंपरचे ट्रक, पाण्याचे ट्रक आणि टेम्पो यावर वाहतूक पोलिसांनी आवर घालावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. माझं नाव पोलीस उपनिरीक्षक जाधवर, बाबुळा चौकी. सदरचा अपघात हा 2:15 दरम्यान झालेला आहे. अचानकपणे आवाज आल्याच्यानंतर आम्ही बाहेर येऊन पाहिला असता हा ट्रक डिव्हायडरवर चढल्याचा दिसला. ती टाकी फुटल्याने तात्काळ सदर ठिकाणची परिस्थितीची पाहणी करून त्याची संबंधित महानगरपालिका यांना माहिती दिली. तसेच फायर ब्रिगेडवाल्यांना बोलवून घेतलं. चालकाला तूर्त सुरक्षेकामी ताबीत घेतलेला आहे. वाहतूक व्यवस्थित डायव्हर्ट केलेली आहे. सध्या महानगरपालिकेचे इंजिनियर आणि अदर ऑफिसर आलेले आहेत. ते पण पाहणी करतायत नुकसानीचं आणि त्या पद्धतीनं पुढील कारवाई करण्याची तजवीज आहे. गुन्हा दाखल करण्यात